एक ब्रेकिंग न्यूज, नाशिकच्या आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयात अँटी करप्शन विभागाची कारवाई। मुख्य प्रशासकीय अधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा गजानन मारुतीराव लांजेवार यांना 20,000 लाच स्वीकारताना रंगे हाथ अटक करण्यात आले। तक्रारदार सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी रजा रोखणी करण्याचे 15 लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी गजानन लांजेवार यांच्याकडे गेले असता लांजेवार यांनी मागितली होती लाच। बिल मंजूर करण्यासाठी 20,000 लाच मागितली म्हणून तक्रारदारांनी 23 तारखेला अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे केली होती तक्रार। तक्रारीची शहानिशा करून आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी अँटी करप्शन विभागाने 20,000 लाच घेताना गजानन लांजेवार यांना रंगेहात अटक केली आहे।